नमस्ते, मी सुप्रिया विवाज ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते आणि श्री विघ्नेश्वराच्या कृपेने तुमचं सगळं चांगलं आहे आणि तुमचंही सगळं चांगलं होत राहू दे आणि माझ्या व्हिडिओंना जास्ती प्रेम मिळत राहू दे, हेच मी विघ्नेश्वरनी प्रार्थना करते। तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात आज, आणि आज इंटरेस्टिंग काहीतरी आहे तुमच्यासाठी ते बघूयात। तर आज मी घेऊन आली आहे माझ्याजवळील मंगळसूत्राचं कलेक्शन। तर तुम्हाला दाखवते मी माझं जे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे ते ह्या बॉक्स मध्ये ठेवते, कारण हा बॉक्स रियूज करते मी आणि त्याचबरोबर माझा कपाटात अजिबात जागा नाही, तर हा ह्या बॉक्स साठी जागा होती त्यामुळे मी हा एकच बॉक्स यूज करते। तर माझे मंगळसूत्र कसे स्टोअर करते ते सांगते, आणि ते जवळपास 6-7 वर्ष झाले, अजिबात खराब झालेले नाहीये। तर ह्या बॉक्स मध्ये मी असं हे पॉलिथिन जे आहेत त्याच्यामध्ये माझे प्रत्येक एक मंगळसूत्र वेगवेगळ्या पॉलिथिन मध्ये आहेत, त्यामुळे त्याची शायनिंग फिनिशिंग अजिबात गेलेली नाहीये। तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते माझं मंगळसूत्र। तर सगळ्यात पहिलं मी सिल्वर ऑक्सिडाइज मंगळसूत्र दाखवते, जे लॉंग आहे आणि ते खूप बऱ्याच वर्षापासून मी वापरते आणि घेतलेलं आहे। तर हे ते मंगळसूत्र आहे, सरस्वती पेंडंट आहे, ते तुम्ही बघू शकता। आणि हे मंगळसूत्र लॉंग आहे, जसं की तुम्ही टिपिकल साड्यांवरती वगैरे खूप छान दिसतं हे मंगळसूत्र, तुम्ही बघू शकतात की एकदम सुंदर दिसतं आणि अजिबात ह्याची फिनिशिंग गेलेली नाही। आणि ह्याचं जे कोटिंग आहे तर हे ब्लॅक ऑक्सिडाइज मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला हे सरस्वतीच्या वरती असं दिसेल। ते घेतानाच असं होतं, तर ह्याला जवळपास 2.5 वर्ष झाले ह्या मंगळसूत्राला आणि अजिबात काही झालेलं नाहीये। तर तुम्ही झूम करून तुम्हाला दाखवते परत एकदा। तर हे आणि हे जे पोत आहेत त्यामध्ये ब्लॅक आपले सिल्वर ऑक्सिडाइज मणी घालून ओवलेले आहे आणि साधं सिंपल ओवलेलं आहे, तर त्यामुळे खूप असं हे नाही, कोणीही ओवू शकतं, असं सिंपल ओवलेलं आहे हे। तर हे मी कोथरूडून घेतलं होतं माझ्या घराजवळून, तर 2.5 वर्ष झाले त्याला। त्याचबरोबर मी त्यासोबत मला एक साऊथ इंडियन शॉर्ट मंगळसूत्र दाखवते। तर हे मला खूप जास्ती म्हणजे प्रचंड आवडलं होतं आणि हे खूप व्हायरल मंगळसूत्र आहे। तुम्हाला जर वाटत असेल, जर तुम्ही पाहिलं असेल की व्हॉट्सअपला ग्रुपमध्ये तुम्हाला ज्वेलरी डिझाईन्स येतात, तर तशी डिझाईन आहे ह्याची, पण मी हे साऊथमधून परचेस केलेलं आहे, मी स्वतः जाऊन घेतलेलं आहे। तर तुम्हाला ह्याची डिझाईन दाखवते। तर ह्याचं पेंडंट काहीस असं आहे, ह्याच्यावर राम सीता आणि हा राम लक्ष्मण सीता ह्याचं डिझाईन आहे आणि एक स्टोन आहे, त्याचबरोबर हे ब्लॅक मनी आहे। जर ऍक्च्युली लाईटमुळे हे दिसत नाही, तर तुम्हाला मी साईडवर मी दाखवते ह्याचा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ, तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि एलिगंट लुक येतं। तुम्ही एखादा सिम्पल ड्रेस घातलाय, नॉर्मल ड्रेस घातलाय आणि त्याच्यावर तुम्हाला मंगळसूत्र घालायचं, तर तुम्ही अशा पद्धतीचे मंगळसूत्र घालू शकता, खूप सुंदर दिसतं कारण एकदम सिम्पल आहे, जास्ती काहीच हे नाहीये आणि खूप छान दिसतं हा वाला। बरोबर हे तिसरं माझं मिनी छोटं मंगळसूत्र आहे, तर हे मी स्वतः बनवलंय, तर ह्याच्यात काही खूप जास्ती रॉकेट सायन्स नाहीये। तर मी ना हे क्यूट असं ना पेंडंट आणलं हे, आणि अशा जे रेडीमेड पोत मिळतात, सो मी हे 17 इंची काहीतरी आहे, सो मी हे आणलं 17 इंची पोत। तर ही अशी पोत मिळते आणि हा पेंडंट जे आहे हे वालं, तर हे तुम्हाला बाजारात कुठंही इझिली मिळतं आणि वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला खूप छान छान पेंडंट मिळतात ह्याच्यामध्ये। तर मी हे पेंडंट आणलं होतं वेगळं आणि ह्याला हे फक्त अटॅच केलं, पण तुम्ही असं सिम्पल साडी किंवा ड्रेस डार्क कलरचे जे साडी वगैरे असतात त्याच्यावर तुम्ही हे घालू शकता। तर तुम्ही बघू शकतात एकदम असं सुंदर स्टोनचं असल्यामुळे एकदम सुंदर दिसतं। तर तुम्ही किटी पार्टी असेल किंवा तुमची पार्टी असेल तसली, किंवा तुम्हाला जस्ट वेस्टर्न वेअर घातलंय तुम्ही, जर तुम्ही वेस्टर्न वेअर घातलेलं असाल तर तुम्ही अशा पद्धतीचे छोटे असे
मंगळसूत्र घालू शकता। तर हे खूप छान दिसतात, खूप सुंदर दिसतात, ह्याचा लुकही खूप सुंदर येतो। आणि त्याचबरोबर माझं चौथं मंगळसूत्र, तर काही हे काही अशा पद्धतीचं आहे, तर तुम्ही बघू शकतात। तर हे जे आहे ते सप्तपाणी आहे। तर तुम्हाला आठवत, जर तुम्हाला माहिती असेल तर पहिलेच्या काळात आपली आजी वगैरे जे होत्या त्या अशा पद्धतीचे ना नेकलेस घालायचे सप्तपाणी। सो मला त्याची आठवण आहे, कारण माझी आजी घालायची, तर मला याची आठवण आहे, माझी आजी घालायची असे साठ पानांचे गळ्यातलं होतं तिच्याकडे, ती ते वापरायची। सो म्हणून मी हे घेतलेलं आहे। तर ह्याचा लुक काहीसा असा दिसतो, आणि हे ना ट्रेडिशनल वरती खूप जास्ती सुंदर दिसतं। जसं की तुमच्याकडे खणाची साडी आहे तर त्याच्यावर अतिशय सुंदर दिसतात असे गळ्यातले, तर त्यामुळे हे मी घेतलेलं आहे। तर हे तिच्या आठवणीने मी घेतलेलं आहे, आणि मला हे फार आवडतं। आणि माझ्याकडे माझ्या आजीचं एक पान आहे, तर पहिल्याच्या काळात बायका हे चालले सोन्याचं वापरायचे, पण आता मी नकली आणलेलं तर इमिडिएट। तर त्यानंतर पुन्हा एकदा मी सिल्वर ऑक्सिडाइज मंगळसूत्र घेतलेलं आहे, तर हे पण काही असं दिसतं। अरे सॉरी, तर हे पण काही असं दिसतं, ह्याच्यात स्क्वेअर बीड्स आहेत आणि फ्लावर आहेत। तर मी हे बऱ्याच दिवसापासून वापरते, कंटिन्यू वापरते। तर हे पण मी कोथरूडून एका शॉपमधून घेतलं होतं, जे की मी कंटिन्यू त्यांच्याकडे शॉपिंग करते, कोथरूडला आहे ते शॉप। हे काहीच ना अशा प्रकारे दिसतं। तर तुम्ही ह्याच्यावरती ना गोल्डन जरीज किंवा ट्रेडिशनल साड्या ज्या असतात खणाच्या वगैरे, त्याच्यावर हे खूप सुंदर दिसतं। तर मी ही नॉर्मल साडी घातली, कारण मला वाटलं की ह्याच्यावर पॉपअप होईल, पण थोडं पॉपअप झालं नाही। बट तुम्हाला ना ह्याचे सगळे डिटेल्स व्हिडिओ जे आहेत, छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ मी साईडला लावणार आहे, तर ते पहा। तर हे काहीसे ना असं दिसतं आणि खूप सुंदर वाटतं। तर हेही तुम्ही ना असं एखाद्या ड्रेसवरती, ऑफिस वेअर वगैरे यूज करू शकता। त्याचनंतर अजून तर हे मंगळसूत्र, तर हे खूप युनिक आहे आणि एक सिम्पल असं आहे, काही ह्याच्यात खूप असं हे नाहीये, पेंडंट नाहीये। पण तुम्ही बघा, तर हे असं एक पानाचं हे डिझाईन आहे, म्हणजे असं एक नेकलेस पण येतं ह्याचं। सो हे अशा पानांचं, आणि ह्याला ब्लॅक कलरची पोत ऍड केलेली आहे। सो ही पण ना मी कोथरूडला तिथूनच विकत घेतलेली आहे, माझा एक शॉप ठरलेला आहे आणि मी तिथूनच घेते। सो तुम्ही बघू शकतात हे अशा पद्धतीचं दिसतं, आणि हे अशा पद्धतीचं दिसतं आणि खूप सुंदर दिसतं। आणि हे पण मला खूप आवडलेलं त्यावेळेस, आणि मी हे खूप क्वचित वापरलं, जास्ती वापरलं नाही आहे, माहीत नाही का, पण नाही वापरलेलं। त्याचबरोबर अजून एक स्टोनचं मिनी मंगळसूत्रच आहे। तर माझ्याकडे ना छोट्या मंगळसूत्राचं खूप कलेक्शन आहे, हा मिनी, कारण मला मिनी मंगळसूत्र आवडतात, मिनी गंठण वगैरे, त्यामुळे मी माझ्या सासूंना पण हे करायला लावलं होतं लग्नाच्या वेळेस। हा मला ते आवडतात खूप जास्त, त्यामुळे माझं कलेक्शन पण खूप जास्त मिनी गंठणमध्ये किंवा मिनी मंगळसूत्रामध्येच आहे। तर हे ह्याचं पेंडंट स्टोनचं आहे, आणि हे काहीस असं आहे। तर खूप सुंदर, खूप क्यूट आणि नाजूक अशी डिझाईन आहे ह्याची, आणि हे साड्यांवर इतकं सुंदर दिसतं, डार्क साड्यांवरती वगैरे, की भयानक। तर तुम्ही बघू शकता काहीच असा लुक आहे ह्याचा, आणि लुक लुक असा आहे ह्याचा। आणि हा मध्ये मी एक ना वेगळं केलंय, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सिंगल पोत लावली आहे मिनी गंठणला, बट ह्याच्यामध्ये मी दुहेरी लावली आहे, तर तुम्ही बघू शकता। सो मला काहीतरी वेगळं चेंज पाहिजे होतं म्हणून, आणि पण मी ना हे तुळशीबागेच्या तिकडे कुठेतरी घेतलं होतं, आणि मी जेव्हा लहान होते, जेव्हा कॉलेजला होते, त्यावेळेस मी ज्वेलरी एक्झिबिशन वगैरे करायचं, हँडमेड ज्वेलरी पण विकायचं,
त्यावेळेस मी हे पेंडंट घेतलेले आहे आणि मग त्यावेळेस तर ते सेल झालं नव्हतं, पण मला माझा डोळा होता त्याच्यावरती, पण माझं स्वतः की सेल नाही झालं तर मी घेईल, पण मी करणार काय ना त्याचं घेऊन. आणि माझं कलेक्शन असल्यामुळे मला आवडलेलंच मी कलेक्शन तिथे ठेवलेलं. सो मला असं होतं की बाबा की मी आत्ताच घेऊन काय करणार ना, सो मी सेलिंगला ठेवलं होतं, कारण माझी मम्मा पण काय असं वापरत नाही विकतचं वगैरे ती. सो आणि नंतर मग ते सेल झालंच नाही शेवटी. लग्न झाल्यानंतर मग विचार केला की आता एक्झिबिशन मी तर काही करत नाही, कारण लग्न झालं मग मुलगा झाला, सो मग माझं असं होतं की एक्झिबिशन मी तर काही करत नाही, सो आता ते आपणच वापरून घेऊया म्हणून मी हे माझ्यासाठी ठेवलं होतं. आणि त्यानंतर परत एकदा रिसेंट लग्न झाल्यानंतर मी अजून एक मंगळसूत्र घेतलं. सो एवढं मंगळसूत्र घेतलं अजून एक घेतलं मी मंगळसूत्र, तर ते ना खूप वेस्टर्न आहे आणि तुम्ही वन पीस वरती ही म्हणजे वन पीस वरती पण हा मंगळसूत्र घालू शकता. जसं की आता हे टिपिकल मंगळसूत्र आपल्याला घालावंशी वाटत नाही, तर काय ऑप्शन नसतं, त्यामुळे ना वन पीस वरती पण तुम्ही अशा पद्धतीचे मंगळसूत्र घालू शकता. तर तुम्हाला ना मी ह्याचे व्हिडिओ सगळ्यांचे देईलच, तुम्ही बघू शकता. असं एक स्क्वेअर शेपचं आहे आणि त्याला स्टोन आहेत आणि हे चैन आहे. सो अशा पद्धतीचं हे आहे मिनी गंठन. आणि तुम्ही हे ड्रेसवर वेस्टर्न वेअरवरती वगैरे घालू शकता, खूप इझी आणि खूप छान वाटतं. म्हणजे तुमचा जो लुक आहे पार्टीवेअर तो जो अजिबात जात नाही, अँटिक वाटतं म्हणजे युनिक वाटतं आणि तुमच्या ड्रेसचा लुकही जात नाही. असं तुम्ही बघू शकता असं ह्याचा लुक आहे. तर हे जे क्यूब आहे स्क्वेअरवाला तर तो थोडासा मूव होणार आहे, तर तो हा मूव होतो. सो असं काही आहे आणि हा पण एक माझा फेवरेट होता त्यामुळे मी घेतला होता. हा हे पण फेवरेटच आहे कारण हा पण जे मी घेतले ते फेवरेटच आहे कारण मला खूप जास्ती आवडलं तर मी जास्ती घेते, शक्यतो मंगळसूत्र तरी, अदरवाईज बाकी गोष्टी तर मी अशाच रॅन्डम घेत राहते. आणि हे जे आहे ते अजून एक मंगळसूत्र, तर हे शॉर्ट आहे पण खूप जास्ती शॉर्ट नाही आहे. तर हे माझ्या सासूबाईंनी दिलं होतं, माझं जेव्हा लग्न होतं त्यावेळेस आमच्या इथे गिफ्ट देतात मुलींना लग्नाच्या टाईममध्ये, तर त्यावेळेस हे कळ्यातलं माझ्या सासूबाईंनी मला दिलं होतं. आणि म्हणजे हे पार्टीवेअर आहे, तुम्ही पार्टीवेअर साडीवरती वगैरे यूज करू शकता. सो हे अशा पद्धतीचं आहे आणि मला खूप आवडलं कारण मला पार्टीवेअर गोष्टी असतात ना त्या खूप जास्ती आवडतात. सो हे खूप जास्ती आवडलेलं पण मी कधी घातलं नाही, एकदा दोनदा घातलंय. तर हे एक दोन वेळेस वापरण्याचं कारण म्हणजे खूप पार्टीवेअर आणि खूप आवडतं मला, खूप पार्टीवेअर साड्यांवर खूप सुंदर दिसत असे मंगळसूत्र, तर त्यामुळे मी नाही वापरलेलं. सो त्यानंतर पुन्हा एकदा हे राजवाडी मंगळसूत्र. सो हे लॉंग आहे पण डेलिकेट आहे खूप जास्ती, तर हे मी एक दोन वेळेसच यूज केलं आणि तुम्ही बघू शकतात लुक. आणि हे असं निघतंय ते सारखं सारखं, त्यामुळे मी जास्ती यूज नाही करत ते, तर मूड जातो निघालं की असं. सो त्याच पण खूप सुंदर डिझाईन आहे, तुम्ही जर बघू शकत असाल तर. खूप जास्ती आवडलं होतं मला म्हणून मी हे घेतलं होतं, बट मूड ऑफ केलं, पण खूप मूड ऑफ झालेला ह्याच्यामुळे. आणि त्याच नंतर सगळ्यात फेवरेट मंगळसूत्र ते म्हणजे हे. सो हे ना काहीस पेंडंट असे आहेत, खूप सुंदर पेंडंट आहेत. त्यानंतर ही जी पोत आहे ती तुम्ही बघू शकता क्रिस्टलची आणि एकदम शायनी आहे, खूप जास्ती शायनी. आणि हे ह्याची जी हाईट होती ना ती खूप मी खूप म्हणजे खूप जास्ती घेतली होती पोतची, तर मी पेंडंट वेगळे पोत वेगळी अशी करून हे बनवलं मी घरी. आणि ते काहीच असं दिसतं आणि तुम्हाला डार्क साडींवर नाही खूप जास्ती सुंदर दिसेल, तुम्ही बघू शकता. तर खूप सुंदर दिसतं हे डार्क साड्यांवरती
आणि मी ह्याची हाईट आहे ना ती कमी करून घेतली, म्हणजे जस्ट मी रबर लावलाय बॅक साईडला हाईट कमी करण्यासाठी, तुम्ही जर बघू शकत असाल तर, कारण ह्याच्याने ऍटलीस्ट हाईट कमी होईल आणि माझी पोत जशाला तशी राहील, कट वगैरे होणार नाही आणि परत कट वगैरे केलं तर परत ते साईजचा इश्यू होतो. आणि त्यानंतर टिपिकल मंगळसूत्र, तर हे एकदम टिपिकल असं मंगळसूत्र आहे. तर ह्याचं पेंडंट घेतलं होतं मी, आणि त्यानंतर ही जी पोत आहे तर ही पोत मी घरी बोवली होती आणि त्याला शेवटी असं स्क्रू पण लावलं होतं. आणि ही जी आहे ही अशा पद्धतीची आहे, तर तुम्ही बघू शकतात. तर ह्याचं पेंडंट काहीस असं आहे. आणि ही पोत आहे ती पण छान आहे, क्रिस्टल मनांमध्येच मी ओवलेली आहे कारण मला क्रिस्टल मनी खूप जास्त आवडतं, त्याला एक शाईन असते त्यामुळे. तर ही एक आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तर हे माझं खूप फेवरेट आहे आणि हे अँटिक पीस आहे, अँटिक मंगळसूत्र आहे माझं. सो हे मला खूप जास्त आवडतं आणि जसं की माझं आर्ट फील्डमध्ये होतं क्रिएटिव्हमध्ये, आणि त्यामुळे मला ना क्रिएटिव्ह वस्तू आवडतात, त्याच्यावर इन्स्पायर्ड होऊन मी हे मंगळसूत्र बनवलेलं आहे. तर आमच्या इथे शॉप आहे ज्वेलरी बनवण्यासाठीचे मटेरियल्स भेटतं, तर मी तिथे शॉपमध्ये गेले आणि हे बीड्स शोधले. तर तुम्ही बघू शकतात हे बीड्स केवढे मोठे आहेत. सो हे जवळपास एवढे बीड्स आहेत, तर हे असे एवढे मोठे बीड्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे छोटे गोल बीड्स आहेत. तर हे गोल्डन ऑक्सिडाइज बीड्स आहेत आणि मी हे बीड्स घेतले. आणि ही आहे ती आपली नॉर्मल ब्लॅक मनी असतात ना त्याची पोत, तर ही मी जवळपास 7 पदरी ओवली. आणि हे मी केव्हा गेलं तर विवान जेव्हा माझ्या पोटात होता, 9वा महिना चालू होता माझा आणि माझं बेडरेस्ट फायनली संपलं होतं आणि मी एकदम हॅपी होते की माझं बेडरेस्ट संपलंय. आणि हे जे मटेरियल आहे ते मी पहिलं आणून ठेवलं होतं जेव्हा मी प्रेग्नेंट राहायच्या आधी, आणि नंतर मला बेडरेस्ट लागलो आणि त्याच्यानंतर बेडरेस्ट जसं मी संपवलं माझं 9वा महिना लागल्यावरती, आणि तेव्हा मी हे बनवलं होतं. आणि ती खुशी आहे ना, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही, माझा म्हणजे बेडरेस्ट संपला आणि मी हे बनवलं, कारण त्यावेळेस मला क्रिएटिव्ह गोष्टी करायला खूप आवडायच्या, जसं की ज्वेलरी बनव, कुठे क्रिएटिव्ह वस्तू बनव, डेकोरेटिव्ह वस्तू बनव, असं मी खूप बनवायचं. आता थोडंसं कमी झालंय म्हणून, पण हे त्यातलं एक आहे आणि मला खूप जास्त आवडतं हे, त्यामुळे मी हे एक बनवलं होतं आणि माझं खूप फेवरेट आहे, माझ्या खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मनाजवळचं आहे, कारण मी काहीतरी अडचणीतून बाहेर निघाले आणि त्यावेळेस मी हे बनवलं. फर्स्ट टाइम मी काहीतरी माझ्या हाताने केलं होतं, तर हे होतं ते. आय एम सो हॅपी, म्हणजे मला हे मी कधीच विसरू शकणार नाही घरातलं बनवलेलं. एक माझी फिलिंग त्याच्यासोबत अटॅचमेंटच वेगळी झाली आहे, त्यामुळे मी एवढी खुश आहे सांगतानी तुम्हाला. मग मी हे झालं 4.5 वर्ष होत आहेत आता, आणि जशाच तसे आहेत हे बीड्स तुम्हाला वाटतात काय पडले, पण नाही, हे गोल्डन ऑक्सिडाइज असल्यामुळे हे अशाला असे होते आणि हे आताही असेच आहेत. आणि माझं फेवरेट आहे आणि अँटिक म्हणून तर अजून जास्ती. तर तुम्ही बघू शकता कोणतीही साडी असू दे, लाईट डार्क ट्रेडिशनल पार्टीवेअर, तर तुम्ही हे जे गळ्यातलं आहे ते सूट होणारच आहे. तर तुमच्याकडेही ना असं मटेरियल मिळत असेल तर तुम्ही हे बनवून घेऊ शकता. तर त्याचबरोबर इथे माझे जे मंगळसूत्र संपलेलं आहे कलेक्शन. जर तुम्हाला हाच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज 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 लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर करा तुमची साथ, अशीच माझ्यासोबत राहू द्या एवढी सांगेन तुम्हाला. आणि नमस्ते, थँक्यू.